आणि आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, देशाचे उपराष्ट्रपती कोण हे आज ठरणार आहे. कारण आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते. एनडीएकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्बा यांच्यात ही लढत होणार आहे. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय, त्यामुळे 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती शपथ घेतील. सकाळी 10 वाजल्यापासून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील. युपीएनं उमेदवार ठरवताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्या. तर प्रशांत, सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार होती, हे मतदान सुरू झालेलं आहे का? पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे? लोकसभेतले 543 आणि राज्यसभेतले 245 असे एकूण 780 खासदार जे आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. पण यावेळची जर स्थिती लक्षात घेतली तर तृणमूल काँग्रेसनं बहिष्कार टाकलेला आहे किंवा त्यांनी तटस्थ राहण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे त्यांचे 36 खासदार या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही आहेत आणि 8 जागा ज्या आहेत राज्यसभेच्या त्या रिक्त आहेत. त्यामुळं साधारणपणे 744 खासदार जे आहेत ते या संपूर्ण निवडणुकीमध्ये मतदान करतील अशी अपेक्षा आहे. जो बहुमताचा आकडा आहे तो भाजपनं एकट्याच्याच जीवावरती पार केलेला आहे, कारण लोकसभा आणि राज्यसभा मिळून भाजपचे जवळपास 394 खासदार आहेत आणि त्यामुळं विजयाची पूर्ण खात्री तर भाजपला आहेच. फक्त प्रश्न एवढा आहे की किती मित्रपक्ष आता या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करतायत आणि जगदीप धनखड यांचा विजय जो आहे तो किती मोठा होतो आहे. कारण जसं आपण बघितलं की शिवसेनेचा शिंदे गट आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजपच्याच बाजूने असेल. उरलेले आहेत शिवसेनेचे मातोश्री गटाचे 9 खासदार की जे अल्वांना मतदान करतील अशी अपेक्षा आहे. कारण राष्ट्रपती पदासाठी जशी त्यांनी भूमिका बदललेली होती तशी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बदललेली नाही आहे. अल्वांनाच आपलं मतदान असेल असं सांगितलेलं आहे. पण शिवसेनेचे हे मातोश्री गटाचे जे खासदार आहेत त्यापैकी बहुतांश खासदार हे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. संजय राऊत ईडी कोठडीमध्ये आहेत, त्याच्यानंतर विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे मुंबई आहेत, आजारपणाचं कारण आहे आणि त्यांनी ऑफिशियली लीव्हसुद्धा लोकसभा कार्यालयाकडून घेतलेली आहे. त्याच्यामुळे जे उरलेले 9 खासदार आहेत त्याच्यापैकीसुद्धा कितीजणं मतदान करतात हे आपल्याला पाहावं लागेल. आणि या निवडणुकीतलं जर आपण एकूण पॉलिटिक्स बघितलं तर त्याच्यामध्ये बहुतांश मित्रपक्षांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये जगनमोहन रेड्डी असतील, त्याच्यानंतर बिजू जनता दलाचे नवीन पटनायक असतील. या सगळ्या लोकांनी TDPनंसुद्धा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. 5 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळीच या निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. प्रशांत, या निवडणुकीसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.